सगळ्यांचं लाईव्ह चंद्रपूरमध्ये स्वागत. आपण आहोत माशिरकर दादांसोबत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबरला नागपूरला दीक्षा दिली आणि नंतर 15-16 चंद्रपुरात लाखो अनुयायांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली. काय सांगाल, असंख्य इथे बौद्ध अनुयायी उपस्थित होतात पवित्र दीक्षाभूमीवर. ती एक विचारांची लढाई घेऊन इथे येतात आणि जातात. काय सांगाल या क्षणी? पहिले तर मी म्हणणार की सर्वांना अरुषश्वा धम्मचक्र प्रवर्तन याच्या खूप खूप शुभेच्छा. त्याच्यानंतर असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक जेव्हा दीक्षा दिली तेव्हा नागपूरला आणि दुसरी दीक्षा चंद्रपूरला इथे दिली आहे. पुन्हा महाराष्ट्रामध्ये दोनच ठिकाणं जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जिथे दीक्षा दिलेली आहे. आणि या दिनामध्ये सगळे इथे बाहेरून खूप दुरून लोक येतात. नागपूर वगैरे सगळ्या इथून लोक येतात, पुन्हा महाराष्ट्रातून इथे लोक येतात. आणि त्यांच्यासाठी आम्ही इथे एक सांस्कृतिक कार्यक्रम आणि आमच्या भोजनदान वगैरे सगळे पुरवठा होतो. आणि जे काही आम्ही आमच्या समाजासाठी करू शकतो ते आम्ही पूर्ण इथे करणार.